आज श्री क्षेत्र करमाड येथील महंत श्री अविराज बाबा कुठे यांच्या आश्रम मध्ये आलो आहे. आणि बाबांचं एक विशेष असं आहे की नवरात्रीमध्ये जे आहे बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपली साधना करतात, स्मरण करतात. आणि बाबांना जे आहे मी पाहिलं की नवरात्रीच्या काळामध्ये ते एका शेतामध्ये झाडाखाली ते स्मरणासाठी जातात, विजनासाठी. हा, विजनासाठी जातात, आपल्यामध्ये विजनासाठी म्हणतो. आता हे जे विजन आहे किंवा सर्व सद्भक्त सध्या हा व्हिडिओ पाहतात आणि बाबांना मी विनंती करतो की या नवरात्रामध्ये आपण महाभाऊपंथियाने कशा पद्धतीचं आचरण करावं आणि आपली वैयक्तिक साधना तुम्ही जे विजनसाठी वगैरे जाता त्याच्या विषयी तुम्हाला काय अनुभव येतो हे आम्हा सर्व सद्भक्तांना निरूपण करावी. दंडवत. दंडवत. दंडवत प्रणाम. आपण आता नुकतंच गोविंद प्रभू जयंती, श्री चक्रधर प्रभू अवतार दिन हे सर्व अवतार दिन साजरे करून येणारा जो काही अश्विन महिन्यामध्ये नवरात्री काळ आहे या काळामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे या संदर्भाने जेव्हा आपण भाष्यकारांच्याकडे पाहतो, भाष्यकारा ते वाट पुषितो, तर आपल्याला असं दिसतं की आपल्याला स्वामींनी सांगितलेलं आहे दुना अशा काळात आपण काय केलं पाहिजे, तर दुनापथ्य घ्यायचे. आपण दुनापथ्य घ्यायचे म्हणजे आपली साधना दुप्पट केली पाहिजे. आपल्या आजूबाजूला जर कोणी अन्य साधक त्यांची साधना करत असेल तर अशा काळात आपण दुनापथ्य घ्यायचे म्हणजे आपली साधना दुप्पट केली पाहिजे. जसं की नामचिंतन जर आपण तीन एक प्रहर भर करत असू तर ते दोन प्रहर केलं पाहिजे, दोन करत असेल तर चार प्रहर केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या आत असलेल्या साधकाला इतर कुठल्याही गोष्टीकडे त्याचं गोष्टीने मन विचलित न होता तो त्या गोष्टीवर स्थिर राहील. तर अशा पद्धतीने साधकाने या नवरात्री काळामध्ये नामचिंतन करत बसलं पाहिजे. नामचिंतन करून जो आपला देव आहे, जो देव ज्या देवाने सांगितलेला आहे की पश्चात प्रहरी उठेजे, तो सारस्वत काळ. सारस्वत काळामध्ये हृदयात येणाऱ्या परमेश्वराच्या निमित्ताने आपण नामचिंतन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या भक्तगणांसोबत चिंतन केलं पाहिजे, काही मंथन केलं पाहिजे, त्यातून काही नवीन सार उपलब्ध होतो का ते केलं पाहिजे. बरीच मंडळी स्थानाजवळ जाऊन नामचिंतन करत असतात आणि 8 दिवस पर्यंत आपण आहोत त्याची एका जागेवर थांबलं पाहिजे. आजूबाजूला जो आहे लोक आपापल्या साधनेप्रमाणे विधी आचरत असतात, त्यांच्या साधनेमध्ये आपला अडथळा येऊ नये, आपल्या साधनेमध्ये त्यांचा अडथळा येऊ नये. त्यांना त्यांचे साधना करण्यासाठी किंवा साधना करत असताना ईश्वर भक्ताची कुठली अडचण त्या साधनेलाही होऊ नये म्हणून साधकाने आपलं आपले एकांत स्थळी स्थानाजवळ असेल, मार्गात असेल, नामचिंतन करत राहावं, साधू संतांच्या सत्संगामध्ये राहावं. आणि 9व्या दिवशी स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आधी आचरले मग सांगितले. स्वतः स्वामीच हिवरळी म्हणजे जालना या ठिकाणी आजचं जे जालना आहे इथे असताना भक्तगणांसमवेत स्वामी बाईसांना म्हणतात बाई आज आपल्याला नगराबाहेर जाणे आहे. बाईसा म्हटले का बाबा, स्वामी म्हटले उद्या महानावी म्हणजे महानवमी आहे, खांडेनवमी, घरोघरी हिंसा वर्तणार आहे आणि जिथे कुठे हिंसा होते म्हणजे तामस वातावरण जिथे बनतं अशा ठिकाणी साधकाने राहू नये, त्याच्यापासून थोडं दूर गेलं पाहिजे. हा आचार स्वामींनी स्वतः कृतीतून सर्व भक्तगणांना आपल्याला 800 वर्षापूर्वी आपल्या मराठवाड्यातील जालना जिल्हा स्वतः जालना शहरामध्येच सांगितला. आणि तिथून स्वामी जिथे होते त्यातून 1-3 किलोमीटर बाहेर नागावीर नावाच्या ठिकाणी स्वामी तिथे गेले आणि पूर्ण दिवसभर तिथे थांबले, तिथे विजन केलेलं आहे. आणि म्हणून विजनाच जी काही आपण पाहतो की शुद्ध नवमीला बसले अरण्यात, शुद्ध नवमीला स्वतः स्वामी अरण्यात गेले आणि का बरं तर विजनाचा हेत, स्वामींचा हेत विजनाचा होता. तेव्हापासून आपल्या परमार्गामध्ये नवमीच्या दिवशी पहाटेच रानात निघून जाण्याची किंवा रानामध्ये थांबण्याची परंपरा आहे, प्रथा आहे. ती आपणही गेल्या अनेक वर्षापासून, आमचे श्री गुरुजी होते कैवल्यवाशी श्री मोठे बाबाजी, बाबाजी देखील रानामध्ये देवपूजा घेऊन जायचे. विविध भागामध्ये देखील ती परंपरा आहे की त्या दिवशी नवमीच्या दिवशी आपण रानात गेलं पाहिजे. असलेल्या सर्व भक्त मंडळीने एकत्र येऊन त्या ठिकाणी चर्चा करावी, नामचिंतन करावं आणि काही शास्त्र चर्चा करावी ज्याला विजन म्हणतात ते करून आणि मग सायंकाळी 5 वाजता घरी या. त्या पद्धतीने आपण ही सर्व मार्ग मंडळी घेऊन विजनाला जात असतो. गेल्या वर्षी आपण निपाणी या ठिकाणी विजनाला गेलो होतो, यावर्षी जयपूर
जवळ 7 किलोमीटरवर इथे गाव आहे, जयपूर येथील शेतामध्ये जाणार आहोत विजनासाठी। ही सर्व देवपूजा आपण तिथे जाणार आहोत, घेऊन जाणार आहोत। भक्त मंडळी त्या ठिकाणी येतात, देवदेवपूजा करतात, नामचिंतन करतात, परस्परामध्ये शास्त्र चर्चा होते आणि विडा अवसर देवदेवपूजा आरती होते आणि सायंकाळी आपण घरी येतो अशा पद्धतीने नवमीचा। हा हा, त्याचं कारण असं आहे की काही साधक मंडळी जी आहेत अन्य संप्रदायाची, ती त्यांच्या पद्धतीने त्यांचा विधी आचरत असतात, ते त्यांच्या विधीमध्ये मग्न असतात आणि त्याद्वारे त्यांच्याकडून जे काही जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये त्यांच्या भक्ती रसामध्ये ते ओतप्रोत भरलेले असतात आणि त्यातून राजस तामसपणा वातावरणात इकडे असतो। म्हणून साधकाने आपला जो विधी आहे, आपण ज्या विधीवर आहोत या विधीत खंड पडू नये म्हणून बाहेर सामान घेण्यासाठी जाऊ नये। आपला जो विधी आपण आचरत आहोत, नामचिंतन करत आहोत, शास्त्रचर्चा करत आहोत, आपण जर आता काही सामान आणायचं म्हटलं, बाजार करायला जायचं, तर तास दोन तास आपला खंड पडेल। तो खंड पडू नये म्हणून 8 दिवस अगोदरच त्यांनी साहित्य आणून ठेवावं, हा अशा पद्धतीने आचार करावा। बाहेर कुठेही जाण्याचा वेळ येऊ नये ही आहे। काही जर आश्रम वगैरे नसेल तर त्यांनी काय करावं, किंवा म्हणजे काही ठिकाणी आश्रम नसेल किंवा जवळ कोणी नसेल, एकांतामध्ये कसं? कारण तुमचं मी पाहिलंय की तुम्ही एकांतामध्ये हो हो, तर आपण एखाद्या शेतात निवांत जागी गेलं तरी काय अडचण नाही, नामचिंतन करत। समजा जवळ आश्रम नाही आपल्या किंवा स्थान नाहीये, तर आपण आपलं एका झाडाखाली एक दोघ जण म्हणा किंवा एकटं जरी असलं, झाडाखाली जाऊन नामचिंतन करावं आणि आपला तो काळ देवाच्या नामचिंतनात घालावं। खांडेनवमी म्हणजे महानवमीच्या निमित्ताने पूर्वी काळी अशी म्हण आलेली आहे, हेलेला दसरा चुकत नाही। तर महानवमीच्या दिवशी गावोगावी हिंसा होत होती आणि ती हिंसा त्या काळी खूपच त्याचं प्रमाण होतं। आज काही प्रमाणामध्ये आपण पाहतो की आता फक्त ठराविक काही ठिकाणीच ती हिंसा होते, आता गावोगावी तसं काही राहिलेलं नाही। पण तरी सुद्धा हिंसेने म्हणा, काही कुठल्या भक्तियुक्त वातावरणामुळे म्हणा, सर्व लोक आपल्या आपल्या भक्तीत मग्न राहतात, आपणही आपल्या भक्तीत का मग्न राहू नये, हा एक सकारात्मक हेतू त्यामागे आहे। आणि म्हणून या बद्दल इतर संप्रदायामध्ये जी काही एक गैरसमज आहे की महानुभाव लोक आमचं घेत नाही वगैरे, तसं कोणाचं न घेण्याचा काही हेतू नाहीये। आपली साधना खंड होऊ नये म्हणून इतरांचं घेऊ नये, असंही आपण त्याच्याकडे पाहिलं तरी चालू शकतं। आणि हिंसा जिथे जिथे होते, मग तो कोणत्याही संप्रदायाचा असो, हिंसा ही पाप आहे आणि पापाचा परिणाम नरक आहे आणि म्हणून त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, हे स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे। ते प्रत्येक साधकाने आपल्या जीवनात उतरवलं तर मला वाटतं आपला कल्याण होण्याचा बऱ्याच भाग याच गोष्टीमधून साध्य झाल्याशिवाय राहणार। धन्यवाद।